मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत रोमन संख्याचिन्हे संख्यालेखनाच्या नियमांसह। यासाठी आपण काही रोमन संख्याचिन्हे आणि त्यांच्या किमती पाहूयात। आय एक, व्ही पाच, एक्स दहा, एल पन्नास, सी शंभर, डी 500 आणि एम 1000। आता पाहूयात नियम क्रमांक एक। सारख्या किमतीची रोमन संख्याचिन्हे एकापुढे एक आल्यास त्यांची बेरीज होते। उदाहरण पाहूयात। आय 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 आयची किंमत एक आहे। एक अधिक एक बरोबर तीन, एक्स 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 बरोबर दहा अधिक दहा अधिक दहा बरोबर तीस, सी 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 बरोबर शंभर अधिक शंभर अधिक शंभर बरोबर 300। वरील नियमांचं पालन करताना आपण आणखी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जसं की फी म्हणजेच 5, एल म्हणजेच 50 आणि डी म्हणजे 500 ही रोमन संख्याचिन्हे एकापुढे एक कधीही येत नाहीत। आणि इतर जी रोमन संख्याचिन्हे एकापुढे एक येतात, जसं की आय असेल, एक्स असेल, सी असेल, ही रोमन संख्याचिन्हे जास्तीत जास्त एकापुढे एक अशी तीनच वेळा येऊ शकतात। नियम क्रमांक दोन। लहान संख्याचिन्ह मोठ्या संख्याचिन्हानंतर आल्यास किमतीची बेरीज होते। उदाहरणार्थ फी आय म्हणजेच 5 अधिक 1, 5 नंतर लहान संख्याचिन्ह 1 आले त्यामुळे त्यांची बेरीज होईल 5 अधिक 1 बरोबर 6, सी एक्स एक्स बरोबर 100 अधिक 10 अधिक 10, 100 या मोठ्या संख्याचिन्हानंतर 10 हे लहान संख्याचिन्ह 2 आले, त्यांची बेरीज झाली 120। नियम क्रमांक 3। लहान संख्याचिन्ह मोठ्या संख्याचिन्हापूर्वी आल्यास किमतीची वजाबाकी होते। उदाहरणार्थ आय फी बरोबर 5 वजा 1 बरोबर 4, आय हे संख्याचिन्ह लहान आहे त्याची किंमत 1, फी हे संख्याचिन्ह मोठं आहे त्याची किंमत आहे 5, लहान संख्याचिन्ह 1 हे 5 अगोदर आल्यामुळं 5 1 वजा होईल आणि त्याची किंमत येईल 4। तसंच आय एक्स बरोबर 10 वजा 1 बरोबर 9, आय हे संख्याचिन्ह लहान आहे त्याची किंमत 1, एक्स हे संख्याचिन्ह मोठे आहे त्याची किंमत आहे 10, लहान संख्याचिन्ह मोठ्या संख्याचिन्हाच्या अगोदर आल्याने 10 1 वजा होऊन त्याची किंमत होईल 9। आपण पुढील गोष्टी लक्षात ठेवूयात। व्ही एल डी म्हणजेच 5, 50 आणि 500 ही संख्याचिन्हे कधीही वजा होत नाहीत। आय हे संख्याचिन्ह फक्त व्ही आणि एक्समधून वजा होते, एक्स हे संख्याचिन्ह फक्त एल आणि सीमधून वजा होते, सी हे संख्याचिन्ह फक्त डी व एममधून वजा होते। आपण जर क्रम लक्षात घेतला आय व्ही एक्स एल सी डी एम, तर एक गोष्ट लक्षात येईल आपल्या की कोणतेही रोमन संख्याचिन्ह त्या पुढील मोठ्या दोन रोमन संख्या चिन्हामधूनच वजा होते आहे। नियम क्रमांक 4। दोन मोठ्या संख्याचिन्हांच्यामध्ये लहान संख्याचिन्ह आल्यास ते त्याच्या उजवीकडील संख्याचिन्हातून वजा होते। उदाहरण पाहूयात। एक्स आय व्ही, एक्सची किंमत 10, आयची किंमत 1 आणि व्हीची किंमत 5। या ठिकाणी आपण पाहतोय 10 आणि 5 या मोठ्या संख्याचिन्हांच्यामध्ये एक हे लहान संख्याचिन्ह आल्याने ते त्याच्या उजवीकडील 5 या संख्याचिन्हातून वजा होईल, त्यामुळे किंमत असेल 10 अधिक 5 वजा 1 4 म्हणजे एकूण किंमत आली 14। एल आय एक्स, एलची किंमत 50, आयची किंमत 1 आणि एक्सची किंमत 10। 50 आणि 10 या मोठ्या संख्याचिन्हाच्यामध्ये एक हे लहान संख्याचिन्ह आल्यामुळे एक हे संख्याचिन्ह त्याच्या उजवीकडील 10 वजा होईल, त्यामुळे उत्तर येईल 50 अधिक 10 वजा 1 9 बरोबर 59। नियम क्रमांक 5। कोणत्याही रोमन संख्याचिन्हावर बार चिन्ह आल्यास त्या रोमन संख्याचिन्हाच्या किमतीला 1000 गुणले जाते। उदाहरणार्थ फीवर जर बार असेल तर त्याची किंमत असेल 5 × 1000, कारण फीची किंमत 5 आणि बारमुळं 1000 गुणलं, उत्तर आलं 5000। दुसरं उदाहरण बघतो आपण। एक्स डबल आय, त्याच्यावरती बार आहे, एक्स डबल आयची किंमत 12 × 1000 गुणलं, 12 × 1000 = 12000।